आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पेयजल योजनेची 30 कोटींची कामे मार्गी लागणार, राजे समरजित सिंह घाटगे यांचा पाठपुरावा. राजे समरजित सिंह यांच्या पाठपुराव्यामुळे लवकरच शासनाच्या ग्रामीण राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत रुपये 30 कोटींची कामे मार्गी लागणार असून कसबा सांगावचा बऱ्याच दिवसांचा पाण्याचा प्रलंबित प्रश्न सुटणार आहे. शासनाने सन 2017-18 सालासाठी कागल, गडहिंग्लज, उत्तूर विधानसभा मतदारसंघातील निमशहरी भागातील काही गावे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेमध्ये समाविष्ट केली आहेत. तात्काळ निविदा काढण्यात याव्यात यासाठी जीवन प्राधिकरण विभागास आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभागास तातडीने आदेश व्हावेत म्हणून माढा पुणे आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजेश समरजित सिंह घाटगे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. मुख्यमंत्री आमदार देवेंद्र फडणवीस आणि पाणी पुरवठा मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले. त्यांनी तात्काळ संबंधित विभागास आदेश दिलेत. ही कामे आता मार्गी लागली आहेत. एकूण 11 गावांमध्ये अंदाजे 30 कोटींची कामे मार्गी लागली आहेत. यामध्ये कागल तालुक्यातील कसबा सांगाव, मौजे सांगाव, लिंगनूर, दौलतवाडी, कुर्णी निढोरी, पिंपळगाव खुद्र व शिंदेवाडी गडहिंग्लज तालुक्यातील कडगाव या गावांचा समावेश आहे. मानकर न्यूज साठी कागलहून राजेंद्र पाटील वंदुरकर.